मंडळी नमस्कार महाराष्ट्राचं राजकीय नाट्य नाट्य कसलं आता महानाट्य झालंय ते म्हणजे महाराष्ट्राच्या कॅनव्हासवर रंगमंचावर कॅनव्हासवर नाही हो मी काय असे चुकीचे वापरायला लागलोय मलाच कळत नाही महाराष्ट्राच्या रंगमंचावर आता काय काय घडू लागलंय सांगता येत नाही सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती सुप्रीम कोर्टाने विधानभवन उप उपसभापती माफ करा उपाध्यक्ष या सगळ्यांना आपापलं म्हणणं मांडायला सांगितलंय आणि आता अकरा जुलै ही तारीख त्याची ठेवलेली आहे म्हणजे आजची तारीख सत्तावीस गेली आहे आता अकरा तारखेपर्यंत म्हणजे दोन आठवड्याची मुदत साधारणतः या सगळ्या प्रोसेसला मिळालेली आहे म्हणजे दोन आठवडे आमदारांचं निलंबन होणार नाही हे नक्की झालंय म्हणजे या सगळ्यामध्ये काही मूलभूत गोष्टी मला तुमच्या समोर मांडायच्या आहेत ज्याचा विचार झालाच पाहिजे मी तुम्हाला जरा मागे घेऊन जातो दोन हजार चौदाच्या आधी म्हणजे निवडणुकांच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका येण्याच्या आधी काही महिने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या गटनेत्यांनी एक पत्र महाराष्ट्राच्या राज्यपालांना दिलं आणि त्या पत्रात असं म्हटलं की आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत परिणाम परिणाम हा झाला की सरकार कोसळलं पृथ्वीराज चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या आधी राष्ट्रपती राजवट लागू झाली निवडणुका राष्ट्रपती राजवटीत झाल्या पृथ्वीराज चव्हाण यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करता आलं नाही घटना दुसरी विधिमंडळाच्या गटनेत्यांनी पाठिंब्याचं पत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडं दिलं आणि तो अभूतपूर्व असा प्रसंग महाराष्ट्राच्या राजकारणात घडला सकाळी सकाळी आठ साडेआठच्या सुमारास अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पुढे बाकी सगळ्या आमदारांनी मिळून गटनेता बदलला त्याची कल्पना राज्यपालांना दिली आणि राज्यपालांनी मग पुन्हा सत्ता स्थापनेसाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केलं कारण गटनेत्याने बदललेल्या गटनेत्याने पत्र उद्धव ठाकरेंच्या नावाने दिलं होतं उगीच मागचा इतिहास मी सांगत नाहीये राज्यपालांच्या लेखी जो गटनेता त्याचं पत्र राज्यपाल गृहित धरतात दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर त्यांनी विधान परिषदेचं सभासदत्व स्वीकारलं त्यावेळी शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आणि तसं पत्र राज्यपालांच्याकडे गेलं आता ते गेलेलं पत्र एकनाथ शिंदे निघून गेले तरीही राज्यपालांच्या लेखी एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते आहेत मी या घटनेच्या पहिल्या दिवशी असं म्हटलेलं होतं मी माझं ट्विटही तुम्हाला दाखवतोय हे कोणीही विसरता कामा नये की एकनाथ शिंदे शिवसेनेचे गटनेते आहेत आणि आजही एकनाथ शिंदे हा दावा करतायत की मीच गटनेता आहे आता मागच्या कालखंडात मला अनेकांनी सांगितलं हो, की अहो गटनेता बदलला अजित पवारांचा की जयंत पाटलांना केलं हो हेही तितकंच खरं आहे अजित पवारांच्या जागी जयंत पाटलांना केलं पण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चव्वेचाळीस पैकी जवळपास आमदारांनी दोन नंतर आली पण चाळीस तरी आमदारांनी चाळीस आमदारांनी तरी किमान जयंत पाटलांना आपला गटनेता निवडलेलं होतं आणि ते राज्यपालांना कळवलेलं होतं आता इथे एकनाथ शिंदेच्या दूर निघून जाण्यानंतर मी याला बंड पण म्हणत नाही कारण एकनाथ शिंदे हे फक्त आणि फक्त आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना घेऊन दूर गेलेले आहेत महाराष्ट्रापासून दूर गेलेले आहेत कारण ते आजही असा दावा करतात की आम्ही शिवसेना सोडलेली नाही एकनाथ शिंदे गेल्याच्या नंतर आमदारांच्या एका विशिष्ट संख्येने असं सांगितलं की आम्ही आमचा गटनेता बदलत आहोत आता शिवसेनेच्या एकूण आमदाराच्या संख्येचा विचार केला आपण पंचावन्न गृहीत धरली तर किमान पक्षी तेवीस ते, ते चोवीस आमदारांच्या सह्या त्या पत्रावरती असायला हव्या होत्या किमान पक्षी म्हणतोय मी बहुमताचा विचार आपण केला तर पण एकनाथ शिंदेच गटनेते आहेत असं सांगणारी चौतीस आमदार आहेत आणि आम्ही गटनेता चौधरींना केलं आहे सा असं के म्हणणारे सतरा अठराचा आमदार आहे आता या पत्रानंतर सुद्धा काही बदल घडलेले आहेत काय बदल घडलेत एकनाथ शिंदेना गटनेता म्हणणारी दोन आमदार निघून आली एक ते देशमुख आणि दुसरे अजून एक अशी दोन आमदार निघून आलीत तर या गोटातून जवळपास चार पाच आमदार एकनाथ शिंदेच्या गटामध्ये गेलेली आहेत आणि अजूनही जाण्याची शक्यता आहे म्हणजे कोणत्याही अर्थाने बघितलं तर बहुमत ज्याला पन्नास टक्क्यापेक्षा एक अधिक असं आपण म्हणतो ते एकनाथ शिंदेच्या बाजूने आहे आणि ज्याला टू थर्ड दोन तृतीयांश असं आपण असं म्हणतो म्हणजे तीन सदस्य असतील तर दोन असं गणित घातलं तर ती संख्या ही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहे मग विधिमंडळाचा गटनेता बदलण्याची प्रक्रिया हे पक्ष करत नसतो तो अधिकार पक्षाला नाही तो अधिकार विधिमंडळाच्या सदस्यांना आहे ते मिळ मिळून बसतात आणि एकमताने बहुमताने ठरवतात की आमचा गटनेता हा तो त्या गटाचा नेता असतो पक्षाने सुचविलेला नेता नसतो तर तो त्या गटाचा नेता असतो प्रतोद हा विषय पक्ष सुचवू शकतो पण गटनेता याची निवड हे विधिमंडळाच सदस्यातूनच होत असते प्रत्येक वेळी सरकार स्थापन करताना विधिमंडळ नेतेपदी निवड असा शब्द जेव्हा येतो तेव्हा सगळेच आमदार एकत्र बसतात आणि निवड करत असतात एकमताने निवड असं झाल्यावरती विरोधात कोणी नसतं आणि मग एकमताने निवड होते कोणी विरोधात उभं राहत नाही शक्यतो अशा वेळेला पण ज्या वेळेला दोघांची इच्छा असेल की मी गटनेता दोघांचा दावा असेल मी गटनेता तर त्यात बहुमत ज्याच्या बाजूनी तो गटनेता ठरतो दोन तृतीयांश ही संख्या गृहित धरली तरीही एकनाथ शिंदे गटनेता ठरतात आणि बहुमत असा विचार केला तरीही एकनाथ शिंदे गटनेता ठरतात म्हणून मी अजूनही सांगतोय शिवसेनेच्या विधिमंडळाचे गटनेता हे एकनाथ शिंदेच आहेत जर कोणी पंधरा सोळा सतरा आमदारांना एकत्र घेऊन आम्ही गटनेता बदललाय असं म्हणणार असेल तर बहुमत त्यांच्या बाजूने जात नाही आणि गटनेत्याने जर पत्र दिलं की मी या सरकारला पाठिंबा देत आहे अथवा देत नाही आहे तर तो पाठिंबा गृहीत धरला जातो अजित पवार आपल्या विधिमंडळाच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्र घेऊन राज्यपालांच्याकडे गेले होते देवेंद्र फडणवीसांना बहुमताचा आकडा जमविन सोपं झालं होतं म्हणूनच राज्यपालांनी अजित पवार आणि फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी शपथ घेण्यासाठी बोलाविलेलं होत आता या सगळ्या प्रकारातल्या मुद्द्यांना जरा आपण दूर ठेवू आणि केवळ घटनेता हा विचार करू तर आजही राज्यपालांच्या रेकॉर्डनुसार एकनाथ शिंदे हेच गटनेते आहेत आणि एकनाथ शिंदेनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं पत्र दिलं तर राज्यपाल या सरकारला विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देऊ शकतात आणि तो आदेश या सरकारवर बंधनकारक असतो आता येऊया आजच्या घटनेवरती जेव्हा हा आदेश बंधनकारक होतो तेव्हा अपात्रतेच्या कारवायाने काही आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया करता यावी नीट लक्षात घ्या हे राज्यपालांचे आदेश बंधनकारक असतात हे जेव्हा आपण गृहित धरतो तेव्हा त्या आदेशानंतरच्या येणाऱ्या स्थितीचा मुकाबला करता यावा यासाठी काही फ्लोअर मॅनेजमेंट करण्यात येते आणि त्याचा भाग होता की शिवसेनेच्याच काही सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावं गेलेल्या सगळ्याच नव्हे काही सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावं आणि त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली पण दरम्यानच्या काळात एक घटना घडली आणि ती घटना अशी होती की चौतीस आमदारांनी मिळून राज्यपालांच्या माफ करा विधानसभेच्या उपाध्यक्षांवरती अविश्वास प्रस्ताव दाखल केला राज्यपाल माफ करा पुन्हा राज्यपाल सत्तो येतोय विधान परिषदेच्या उपाध्यक्षांनी ते फेटाळताना कारण सांगितलं की तो ऑथेंटिक मेलवरून आलेला नाही आहे सभासदाच्या पण तुमचा मेल योग्य नाही आहे तो एक्सेप्ट होणार नाही हे कळवणं आवश्यक असतं ते न कळवताच अशा स्वरूपाची कृती केली गेली आहे आता यात आणखी एक मेख विधान परिषद सभेच्या उपाध्यक्षांनी केलेली होती आणि ती मेख अशी होती की देशमुख यांच्या स्वाक्षरीविषयी मला शंका आहे आता पुन्हा तोच मुद्दा आणखी एका बाबतीत उपस्थित होतो उदय सामंत किंवा सदा सरवणकर यांच्यासारखी जी आमदार इकडच्या पत्रावर सुद्धा सह्या करून गेली आहेत आणि ती तिकडे गेली आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाला ज्यांनी समर्थन दिलंय आणि परत ते तिकडं गेले आहेत त्यांच्या सह्यांविषयी सुद्धा अशीच शंका उपस्थित करता येऊ शकते त्यामुळे सह्यांचं त्रांगड हे दोन्ही बाजूनी आहे आता हे पत्र या सगळ्या प्रकारामध्ये राज्यपालांच्या वरती पहिला अविश्वास प्रस्ताव माफ करा विधान परिषदेत विधानसभेच्या उपाध्यक्षावरती पहिला प्रस्ताव फेटाळला तेव्हा दोन अपक्ष आमदारांनी पुन्हा अविश्वास प्रस्ताव विधानसभेच्या उपाध्यक्षांवरती दाखल केला आता ज्या विधानसभेच्या उपाध्यक्षावरती अविश्वास प्रस्ताव दाखल आहेत त्या अध्यक्षाला अपात्रते संबंधीचा निर्णय घेता येत नाही हा जसा नियम आहे संकेत आहे तसा एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय देखील आहे ज्याची चर्चा आत्ता झाली आहे आणि तो निर्णय आहे अरुणाचल प्रदेशच्या बाबतीतला अरुणाचल प्रदेशच्या अकरा आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणाऱ्या अध्यक्षांना सुप्रीम कोर्टानं यासाठीच थांबवलं होतं की तुम्हीच अपात्रतेच्या तुम्हीच अविश्वास प्रस्तावाच्या सामोरे जात जात आहात तुम्हाला याबाबत निर्णय घेता येणार नाही जो आरोपी आहे तोच जज होऊ शकत नाही म्हणजे माझ्यावरती अविश्वास प्रस्ताव हो दाखल केलाय आणि मी म्हणायचं की मी फेटाळतोय विधानसभेच्या उपाध्यक्षावरती अविश्वास प्रस्ताव हो दाखल आहे आणि ते म्हणतील की मी फेटाळतोय असं करता येणार नाही त्यांनाच जज होता येणार नाही त्यामुळे या प्रकरणाची अकरा तारखेला जी सुनावणी होणार आहे या सुनावणीमुळे विधानसभेच्या सदस्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया आता लांबणीवर पडलेली आहे केवळ हीच प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे आता एकनाथ शिंदे गटनेता म्हणून राज्यपालांच्याकडे अधिकृतरित्या पद सरकारचा पाठिंबा काढला असं सांगू शकतात राज्यपाल यावर फ्लोर टेस्ट घ्यायला सांगू शकतात मुदत देऊन आणि ती मुदत या अकरा दिवसाच्या आतली असेल तर विधानसभेचे उपाध्यक्ष याबाबत काहीच करू शकणार नाहीत कारण त्यांना यांना अपात्र ठरवता येणार नाही त्यामुळं पुढच्या सगळ्या आडाख्यांचा हा खेळ आता अंतिम टप्प्यात आलाय मला तरीही वाटतंय की विधानसभेच्या अध्यक्षांची निवड आणि मग अविश्वास प्रस्ताव असा काही डावपे चाखला जाईल का हे नीट तपासून बघणे आवश्यक आहे बघूया महाराष्ट्राच्या या महानाट्यात आणखी काय काय समोर येत आहे ते तोपर्यंत आपल्याला वाटच पाहावी लागणार आहे पण आजच्या दिवशी मात्र महाविकास आघाडीचा आजचा हा खेळ संपुष्टात आलाय हेही तितकंच खरं नमस्कार